आदित्य ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर असणार आहेत. वाशिमचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. देशमुख उमेदवारी अर्ज भरताना आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करण्याआधी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी संजय राठोड आपल्यासोबत जोडलेले आहेत. संजय, आदित्य ठाकरे आज वाशिम दौऱ्यावर आहेत. खरं तर या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. या दरम्यान अन्य कुठले कुठले महाविकास आघाडीचे नेते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत, काय सांगाल याबद्दल सविस्तर? महाविकास आघाडीचे नक्कीच, कारण एकंदर पाहिलं तर यवतमाळ महाविकास आघाडीचे जे आहेत आज उमेदवारी जे आहेत, माजी मंत्री संजय देशमुख जे आहेत या ठिकाणी उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. यासाठी जे आहेत अजितदादा पवार गटाचे जे आहेत पवार, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आदित्य ठाकरे सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येणार आहे आणि हजारोच्या संख्येने या ठिकाणी जे आहेत. मी कॅमेरामॅनला सांगू शकतो का या ठिकाणी या नक्कीच. संजय, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल. तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. ते वाशिमच्या दौऱ्यावर आहेत. वाशिमचे उमेदवार संजय देशमुख आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.